राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलंय. राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहेत. या घडीची महत्त्वाची बातमी किंवा दिवसातली महत्त्वाची ही बातमी, राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीकरता मतदान होईल तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 29 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 30 ऑक्टोबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल तर 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होत आहेत. आज निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा होताच राज्यात आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता MIM चे इम्तियाज जलील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. नक्की महाराष्ट्र लोकांची अपेक्षा होती आणि सर्व जे विरोधी पक्षातली पार्टीज होती त्यांची अपेक्षा हे होती इलेक्शन कमिशन कडून आणि त्यांनी तशी मागणी होती की कमीत कमी फुल फेस मध्ये महाराष्ट्रामध्ये इलेक्शन व्हायला पाहिजे. कारण महाराष्ट्र खूप मोठा राज्य आहे. तसं बघितलं तर झारखंड याच्यापेक्षा खूप लहान असून सुद्धा तिथे दोन फेजेस मध्ये इलेक्शन घेण्यात येत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांची मागणी होती की आपल्याला इलेक्शन मध्ये पाहिजे. जलीलजी, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. तर इम्तियाज जलील यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. जी खरं तर मागणी होती एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यासंदर्भात. जलीलजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पुन्हा एकदा आपण संपर्क साधूया इम्तियाज जलील यांच्याशी. धन्यवाद, तुर्तास संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.